भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली 30 वर्षापासून काम करत आहे. माझं भाग्य आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये न पद मागणाऱ्यांना सुद्धा पद मिळतं. तशाच पद्धतीनं 2015 साली मी राज्यसभेची उमेदवारी मागितली नसताना मला राज्यसभेचं खासदार केलेलं आहे. त्यामुळे या पार्टीकडे उमेदवारी मागण्याची मला गरज कधी पडली नाही. माझ्या नावाची चर्चा आहे. भारतीय जनता पार्टी हे सर्वोच्च नेतृत्व आहे. जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. सोलापूर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग सुरू आहे भाजपमध्ये. सोलापूरमध्ये काय असे मोठे नेते आहेत का सध्या टार्गेटवरती किंवा येणारे भाजपमध्ये? भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचारधाऱ्यावर विश्वास ठेवतील, त्या पद्धतीनं वागण्याचा मान्य करतील आणि भारत मातेची सेवा करायची हा त्यांच्यामध्ये मनात भाव असेल, कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो. एक्सेप्ट म्हणजे तो गुन्हेगार असता कामा नये हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये तो आला तो काम करू शकतो. त्यामुळे असे प्रवेश होऊ शकतात.